सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे विरंगना राणी दुर्गावती महिला उत्सव समितीच्या वतीने नुकतेच आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात सोमवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी गोंड कोलाम परधान व गोंडगोवारी समाज एकत्र येऊन समाजाला प्रबोधनातून मार्गदर्शन होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक रामचंद्र रामचंद्राम कार्यक्रमाचे अध्यक्ष गीतघोष आदिवासी विचारवंत साहित्यिक लेखक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अभा सह परिषद प्रमुख मार्गदर्शक चेतन कुळमेथे प्रदेश अध्यक्ष गोंडवाना युवा जंगम दल प्रमुख पाहुणे संतोष पेंदूर संपादक बिरसा संदेश न्यूज विठ्ठल उईके राष्ट्रीय जंगम दल सरपंच संगीत तंटामुक्ती अध्यक्ष रवी बाबळे आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटक रामचंद्र आतराम यांचे स्वागत उज्ज्वला मडाबी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले प्रमुख मार्गदर्शक चेतन कुलमेथे यांचे स्वागत प्रभाकर उईके यांनी पुष्पगुच्छ देऊन केले कार्यक्रमांची सुरुवात दीप प्रज्वलन करून व क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याची माहिती देऊन आदिवासी समाजाने संघटित होऊन समाजकार्य कसे करावे यावर मोलाचं मार्गदर्शन केलं अध्यक्षीय भाषणात गीतघोष यांनी आदिवासी समाजाच्या इतिहासावर माहिती दिली मंगळवारी सर्व आदिवासी महिला पुरुष व तरुणांनी क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची गावात भव्य दिव्य अशी डी जेच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढली या मिरवणुकीत महिलांनी पिवळ्या रंगाची साडी लुगडी व पुरुषांनी पिवळ्या रंगाची बंगाली व टी शर्ट घालून आदिवासी एकतेचा संदेश देत क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय अशा थोर महामानवाच्या जयघोषांनी गाव जागं झालं मिरवणुकीत पिवळा रंग हा सर्वांच्या नजरा फेडणारं दिसून आलं यापूर्वी या गावात अनेक मिरवणुका निघाल्या पण महिला पुरुषांची एवढी मोठी संख्या कधीच पाहायला मिळाली नसल्याचे येथील वयस्क नागरिकांनी सांगितले या मिरवणुकीत महिला पुरुष व तरुणांनी नाचण्याचा भरघोष आनंद घेत शांततेत मिरवणूक पार पाडली विरंगना राणी दुर्गावती उत्सव समितीने सर्व आदिवासी समाजाचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स